कहवे माओ दूध पीते ये पी थी कंसंट्रेशन आता आमच्या दोघांची उद्या मुंबईला जायची ट्रेन तिकीट कन्फर्म झालेली आहे. आता आपलं बोलतात ना रॅपअप सर्व करायचं आहे, तर आज सकाळी पण आम्ही झाडांना पाणी घालून घेतलं आणि संध्याकाळी पण घालणार आहे. काजल आपली आंघोळीला गेली आहे, तोपर्यंत मी झाडांना पाणी घालून घेतो. सर्वात इम्पॉर्टंट जर आपल्याला इकडे काय कामं होती तर त्यात आपल्या झाडं पण येतात, की त्याला पण आपण व्यवस्थित म्हणजे रेग्युलरली पाणी घालणं, कारण आपण नसलो की कसं त्यांना मोजक्याच वेळी पाणी मिळतं. हे होतं आपलं वरती घरकाम आहे, ते पण तुम्हाला दाखवतो की आता अजूनपर्यंत वरचं काम किती झालेलं आहे. आणि ते आपले बुबू पण बघा कसे रेस्ट करतात. अरे वा 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 वा, हां घास घास पाठ घास, झोप झोप झोपा. हा कॅन्टर तिकडे संपला पूर्ण, आता ही बालडी इकडे ओततो. सर्व राऊंड नंबर 1 झाला, तर राऊंड नंबर 2 आबा आबा पळतोय बघ, पळतोय बघ, त्यांनी खाल्ला घेतला बघ, ते बघ वरती दिसला का काजल, म्हणूनच मी बाहेर आलेलो. अजून ही बाल्डी खूप झट आहे बाबा. इथे पण आम्ही हा अडुळसाचं झाड लावलंय. आणि इथे बघा आपले भुकू पण झोपलेले आहेत, त्यांच्यासाठी पण आपण ही आपण बालडी नेहमी फ्रेश भरून ठेवली त्यांची. इथे बघा मस्त कशी झोपलेले आहेत कोणाचे. तर इथं आपला पाणी मारा कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे आपण जाऊया. इथे चांगलीच एक्सरसाइज झालेली आहे मॉर्निंगची. ये मेरा ये तेरा, ये मेरा ये तेरा, दो तेरा एक मेरा.
ह्याच्यामध्ये दोन आणि एक करायचं, द्याला द्यायला दोन द्यायचे आणि एकाला घ्यायचे. ये तेरा ये मेरा, बरोबर ना? ये मेरा. बघा एवढे कपडे आले मी त्यांना एवढे स्वतःचे कपडे जास्त जोरा टाकले. मी काय करू, तुम्ही आंघोळच नाही करत. बघा कशी मध्ये आंघोळ नाही करत. मी आंघोळ कधी करतो माहिती काय, सर्व काम बिम बाहेरचं काम झालं, झाडांना पाणी घालून झालं म्हणजे कसं दमायला होतो, पण त्यांच्या पाठी राहावं लागतं. नंतर आता मी थोड्या वेळाने करणार मग, कारण मग ते आंघोळ करून बाहेर गेला ना मग परत घाम येतो. इथे ऊन भरपूर आहे ना म्हणून आपण आता कपड्यांच्या घड्या घालूया. चला पाठी, तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल, पाणी भरूच आपलं पाठी. मशीन लावायची आता जायच्या अगोदर सर्व आम्ही रेडी करून, जसं आल्यावरती कसं आपण तयारी केली होती तसंच जायच्या अगोदर पण एकदम पॅकिंग करून ठेवते व्यवस्थित सगळं. आता आपल्याला किचनचं पण सामान हे करायचं ना, सर्व ठेवायचं व्यवस्थित. ऍक्च्युली मला कसं, माझा कबाट ना मला माझ्या पद्धतीने ऑर्गनाईज करायला आवडतं. म्हणजे माझा कबाट मला माझ्या पद्धतीने ऑर्गनाईज करायला आवडतं. मग कसे आपल्या आपल्याला लगेच आपले कपडे येतात ना, लगेच मिळतात. आणि आपण सेट करून ठेवू शकतो, म्हणजे ही पॅन्ट माझी ह्याच टी शर्ट वर जाते असं पण मी कधी कधी सेट करून ठेवतो. म्हणजे ही 3/4 आपली, ही आपली पॅन्ट कोणत्या तरी वेगळ्या टी शर्ट वरती. म्हणजे माझ्याकडे बघा, माझे असे मी सेपरेटली गेलेच, तुमचे टी शर्टच आहेत सगळे. आणि हे सर्व आम्ही आताच घेतलेले असेच. पण आपण तयारी कसली करतो हे सांगितलं का त्यांना? हो सांगितलं की आम्ही आता उद्या मुंबईला चाललोय म्हणून सर्व कपडे बिपडे एकदम व्यवस्थित करून, घर पण एकदम व्यवस्थित करून, पाणी मिळणी घालून सर्व आम्ही रेडी होतोय. बरोबर ना, ताईची तयारी करतोय. इथे बघा माझं बंडल रेडी झालेलं आहे कपड्यांचं. आता आपण आत मध्ये, हे झाले माझे गेले कपडे आतमध्ये भरलेले चांगले. आता दुसरे दुसरे काम. आता इथे मॅडम काय करत आहे? मशीन मध्ये बघा ऑलरेडी एवढे कपडे, ते पण आपल्याला सुकवायचे आहेत आणि धुवायचे आहेत सर्व. आहे ना, होऊन जातील. ऊन भरपूर आहे ना, तर सुकतील कपडे आपल्या बरोबर. आणि ड्रायर सुद्धा आहे तर काही प्रश्नच नाही. चवी पुरत मीठ पावडर, वॉशिंग पावडर. तुमचे काय द्यायचेत का कपडे, द्या आताच. आणि आपले हंडे सुद्धा आहे, ते पण आपण टाकू लागणार. कारण की ते पाणीला नंतर शिळ होईल ना पाणी आपलं. कोणता अंडा घ्यायचा, कोणता पाहिजे याच्यातला? हा घेऊ, हा जो वर वरचा आहे हा आहे ना, हळू घ्या. आपण पाणी कसं जास्त वेळ मला वाटतं दिवस वापरलेला नाहीये ना हा बघा अंडा. दोनदाच वापरण्यात आला आता, जेव्हा भरला तो तेव्हा. होय इथे एवढं गरम होतं आणि बापा मारतात आहेत ना, आणि तुम्हाला वॉशिंग मशीनचा आवाज येत असेल. तिकडे मशीन लावलेली आहे. आपण नेहमी काय ना काय असं सरबत, कोकम सरबत, लिंबू सरबत, इलेक्ट्रोल पावडर, ग्लुकॉन डी, अजून काय नाही काय प्रकारचं सरबत आपण ना असं गरमीतून पियायचं. तिकडे बघा आम्ही दोघांनी एक एक ग्लास घेतलेलं आहे. आणि ती काजल मॉर्निंगचा नाश्ता करते. काय बनवलं आज? साबुदाण्याची खिचडी, शेंगदाण्याचं कोफ्ता. हे बघा, अरे वा कशी झाली. चल हे पिया नंतर. आता आम्हाला कपडे पण सुकवायचे आहेत पण बाहेर. आहे ना, ऊन आहे ना बाहेर, बाहेर कसे पटकन सुकतील. चल हे 10 किलो मधुमत खाऊ खाली. भांडीवर कपडे वाटतात ते पण हलके आहेत ना. हे पण आम्ही डीमार्ट वरूनच घेतलं होतं ना. आता
आता तुम्ही विचाराल आम्ही चाललो कुठे, आज जरा काजलला दमायला झालो आहे म्हणून आम्ही आज बाहेरच जेवणार आहे आणि उन्हात ना खूप गाडी तापते, जरा उघडीच राहू दे। आता आम्ही काय खाणार आहे आणि कुठे खाणार आहे ते पण आम्हाला माहीत नाही, पण आम्ही बाहेर खाणार आहे कारण घरी नको, कधीतरी जरा रेस्ट पण हवा ना काजल, बरोबर ना? बनवणाऱ्याला पण रेस्ट हवं आणि आपण पण समजलं पाहिजे की हा बाबा बनवणाऱ्याला खरं गरज आहे। आता वाटतंय काजलला बघून असं वाटत होतं मला की हा जरा रेस्ट हवं आणि बाहेर पण आपण थोडा काहीतरी आणि चांगलाच खाऊया आता, है ना? बाकी काय असं वेगळं नाही। आत्ते काय करते, आत्ते काय करते? आत्ते हॅलो आत्ते, हा हा जेवलो जेवलो। आम्ही ना उद्या मुंबईला जातोय, हा उद्या सकाळी 10 ची गाडी आहे। हा केली केली बुकिंग केली, सरप्राईज तुम्हाला एक्स्ट्रा तरी मिसळ खा। चांगला मिसळ पाव मी खाल्लेला आहे, मी 4 पाव खाल्ले आणि काजलनी नाही मी 3.5 पाव खाल्ले आणि काजलनी 2.5 है ना। आता जेवलो आहे मस्तपैकी, आता जरा रेस्ट करूया घरी जाऊन आणि मग परत कामाला लागायचं कारण पॅकिंग करायचं आहे ना, उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे, किचनची पॅकिंग राहिली अजून। हा म्हणून मी आज काजलला दमवलं नाही, उलट काजलला आणि आपण पण कधीतरी असं, बरोबर ना? काजलला जरा रेस्ट पाहिजे होतं की नाही, आता जरा जाऊन झोपूया घरी। कवे तू उद्या येते मुंबईला आमच्या सोबत, ये काय खाल्लं तू, काय खाते? मँगो खोली हे बघ, खाली बघ ना बघ, काय बुब्बू साठी खाऊ, खाऊ ना जेवण, चला बुब्बू एक जेवतील एका ह्याच्यातच। बुबूच दुपारच जेवण काव्या झोपली ना, मग काय करते? काव्याला झोपणं येणार कारण आज आम्ही उद्या मुंबईला जाणार ना, मग येतेस तू मुंबईला? नाही म्हणते, आम्ही आजी आजीला विचारलं, मुंबईला आली तर शाळेत कोण जाणार ना, अभ्यास कोण करणार, काय ते 2 दिवसासाठी होय का? 2 दिवस बोलत 2 महिने होते, उद्या सुट्टी आहे बोलते, सुट्टी आहे मग चल संध्याकाळी बसवतो घोडा गाडी तुला। आता इथे बघा आपण उद्या मुंबईला चाललोय ना, तर आता मी इथे ओटीचं सामान घेऊन चाललो, एक आपल्या उज्ज्वल आत्याच्या घरी आणि एक आपल्या आजी आत्याच्या घरी, हे 2 सामान घेऊन चाललोय आणि आपलं हे जनरल असं सामान, थोडीशी भाजी वगैरे, थोडीशी भाजी बिजी जी एक्स्ट्रा आपण घेतली होती ना ते आपण देऊन टाकतो, है ना? कसं आपल्या नाही तर आपल्या घरी वेस्टच झालं ना, आत्या तरी यूज करतील ना। मी जाऊन येतो तोपर्यंत चालेल, कशी घरात सर आवरून घेईल ना, होय ओके। गाडीची चावी घेतली ना, गाडी चावी घेतली, सावकाश जा, चल बाय बाय। टाटा, गेट बंद कर काजल, गेट बंद कर, कपडे सुका, कपडे हे केलेस ना, सुकले का पटकन? बाहेर 2 तासात सुकतात आणि आतमध्ये 1 दिवस लागतो सुकायला। आजीच्या हाताचे पुरणपोळ्या खाऊया आपण, म्हणजे काय हे बघ वाटलं
पण हे पूर्वी अशीच करायचे ना याच्यावरती भाजायचा कार्यक्रम चालू आहे ना गोड अजून गरम गरम खायला मजा येते म्हणून गुलाची आहे ना गुळ टाकलेलं शिमग्याचे पुरणपोळ्या झाल्या आमचे जेवण आहे ना हे पीठ हे असं केलंय खुशी बघ खुशी बघ एवढी झाली आहे मुंबईला जायच्या अगोदर दोन्ही आत्याच्या घरी जाऊन आलेलो आहे आजीच्या घरी पण जाऊन आलेलो आहे आता फायनली दाखवतो की आतापर्यंत वरती किती काम झालं ते तुम्हाला दाखवतो चला काजल काव्य पण आहे चल वरती चल ये आता इथे फायनली आज लास्ट दिवस आहे आपला आज आणि तुम्हाला दाखवतो की आतापर्यंत आपलं वरती काम किती झालेलं आहे आम्ही पण मी कालपर्यंतच बघितलं होतं आज पण नाही बघितलं मी आणि आज माणसं पण नाहीच आहेत शेवटी सुट्टीवर गेलेले आहेत ठीक आहे चला जाऊया आपण वरती बघूया तुम्ही पण गेस करा की कितीपर्यंत काम झालेलं आहे अजून आपल्या वरच्या कामाला एक महिना अजून जाईल म्हणजे आपण परत मुंबईवरून जेव्हा इकडे परत येऊ ना तेव्हा आपलं काम ऑलमोस्ट झालेलं असेल ऑलमोस्ट म्हणजे त्यानंतर पण खूप कामं राहिलेले असतात जसे प्लम्बिंग राहतील इलेक्ट्रिक ते सर्व राहणारच आता किती काम झालं ते तुम्ही बघा आता सुरुवातीला आरामात आरामात आहे ते आहेच एवढं आहे ना इथे तुम्ही बघितलं असं ग्रेनाइट कटिंग चालू झाली आहे ना हां पुढे हाय तसंच आहे ना ओके आता चेंजेस कुठून कुठे दिसत असेल तुम्हाला इकडे बघा आता हे बघ ग्रेनाइट लावले आहेत बाजूला आहे ना हे लावल्याने प्लास्टर झालंय बघा पूर्ण आहे ना आतला प्लास्टर झालाय ना ओके हे झालेलं आहे इकडे पण बघ कटिंग करून ठेवलेले आहेत बघा ना खिडकींना नाही झालं आहे इकडे पण झालंय बघ हे पण प्लास्टर केलं आहे ना आणि इथे पण लावले आहे बघ है ना म्हणजे दरवाजा असतो ना त्याला हा डिझाईन आणि इथे पण लावले बघा ना आणि इकडे सामान आणून ठेवले वरती सर्व ते इकडे खिडकीचं राहिलेलं आहे इकडे पण प्लास्टर झालेलं आहे ना आणि आतमध्ये हे पण लावलंय बघ है ना इकडे प्लास्टर लावलेलं आहे इकडे पण प्लास्टर केलेलं आहे इकडे हे बघ हे आपलं आणून ठेवलेलं आहे वरती पण ह्याला पण प्लास्टर केलं बघ है ना आणि इथे पण हे बघ लावलंय ना हे बसवायचं का इथे पण लावायचं सुरुवात केलेली आहे आणि इथे पण प्लास्टर झालेलं आहे बघ आणि हे सिंगल लेअर प्लास्टर झालेलं अजून ह्याच्यावरती बघा डिझाईन म्हणजे काजल ह्याच्यावरती अजून प्लास्टर मारणार अजून एक लेअर आहे इकडून सर्व झालेलं आहे पाठचा प्लास्टर राहिलेलं आहे सर्व हवाला आहे ना हवाला इकडचा हा सर्व राहिलेला आहे बघा तर एवढं काम आपलं झालेलं आहे म्हणजे आपल्या सोबत कुठे आहे बुबुदवाला दरवाजा उघडा ठेवला होता ना आपण तर आता बघा एवढं काम राहिलेलं आहे आणि एवढं काम झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो दोन्ही आहे ना बुबू तू कशा राहिला वरती बुबू पहिल्यांदा आली वरती बोललेलं काय झालं हे पहिलं कसं होतं हे जाशील तिकडे चल बाहेर चल खाली आणि इथे पण जे पत्रे लावायचं काम आहे ना पेंटरचं पण कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आम्ही ते करतील कम्प्लीट आता ना अशा प्रकारे पेंटिंग होणार जशी कॉर्नर दाखवली तशी अशी आणि इकडे पण पत्रे लावायचं सांगितलेलं आहे प्लम्बरचा प्लम्बिंगचा पण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि इकडे पण प्लास्टर झालंय बघा
हो टाकीचा पोर्शन ना हां हे डबल ब्लास्टर झाले बघ है ना हो हे झाले हे कंप्लीट आहे हे तर कंप्लीट झाले त्रासा सर्व काम आपली टाकी आहे पाण्याची असं सर्व असं काम होत आहे आता मुंबईवरून आल्यानंतर बघूया की आता किती काम कंप्लीट झालं आता जिकडे माझ्या पायाखाली बघा काय आहे आपलं नॉर्मल आहे ना टोटली घर कसं दिसतं दरवाजे खिडक्या स्लाइडिंग इलेक्ट्रिक ते कसं आल्यावरती आम्ही एक करूत असं ते करू शकतो आम्ही आल्यावरती पण जे मेन काम आहे टाइल्स वगैरे ते मेन आम्हाला बघायचं आहे तर म्हणून ते कंप्लीट झालं पाहिजे ना येऊपर्यंत चला आता मिळते है खाली खाली जायचं अजून मुंबईला चाललो नाही ट्रेन बुकिंग झाली आहे पण आमची तिकीट उद्याची पण आणि जी ट्रेन आहे ना ती पण इंटरेस्टिंग ट्रेन आम्ही बुक केलेली आहे तुम्हाला आवडेल लास्ट टाइम कशी आपण त्या ट्रेन ने आलेलो फास्ट तेजस एक्सप्रेस ने आलेलो हां आता ह्या टाइमला कोणती ट्रेन ने ती सांगत नाही मी तू खाली चल चल खाली खाली चल चल खाली खाली चल खाली चल तो बघ येल बघ ह्या टाइमला पण इंटरेस्टिंग ट्रेन आहे चल येल बघ येल बघ दीप 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 आली 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 बंद कर बंद कर चला 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 आता इथे आपली गाडी कालच पेट्रोल पण भरून आलो म्हणजे थोडंफार जास्त पण नाही भरला थोडंफार भरला पुसलेली आहे चांगली धुतली त्यापासून एकदम गाडी चकते ना एकदम चमकते ना बाबू मी काय बोलते की का गाडी इथेच ठेवायची आहे का कुठे इथेच ठेवायची आहे गाडी जरा ना मी जरा अजून आतमध्ये लावतो परत काय इथे ठेवूया गाडी आत आत गाडी आत लावू का मी हां हां लावूया मुंबईला जायच्या अगोदर एक लास्ट ड्राइव काय करायचं इकडची गाडी तिकडे आतमध्ये लावायची कारण इकडे कसं आपलं काहीतरी सामानाचं ट्रक बी का लागे प्रॉब्लेम होईल ना इकडे ट्रक वगैरे येऊ शकतो इथे सामान राहील अजून सिमेंट वगैरे आलं तर इथे राहील चल चल ना लाव दरवाजा चला बसली काव्या चल इथे चाललोय आम्ही असं चल चल करतो तसं कुठे फिरायला चाललोय ना मला तुम्ही एक सजेशन द्या सर्वांनी मी असं ताईला पण विचारतो आणि असं काजलला पण विचारतो ठीक आहे सरजी वाट लागली तिकडे आता समोर बघा खाली आपला येल्लो कलर आहे ना तर वरती तसाच येल्लो कलर द्यायचा का तो रेड अँड व्हाईट स्ट्रीप द्यायचा तिकडे बघा समोर आपला बघा हा येल्लो कलर आहे ना पूर्ण खाली तर तो वरती जो कलर आहे इकडे जे मी बोर्ड दाखवतोय तिकडे तसंच येल्लो कलर देऊ का जी स्ट्रीप दिसते आपली ते रेड अँड व्हाईट आपल्या गावटी गावाच्या प्रकारे चिऱ्यांचा आपण कसं देतोय ते देऊ इकडे असं इकडे काय वेगळं काय करू शकतो हा इमेज कॅप्चर करा तुम्ही व्हिडिओमध्ये तसंच इमेज जर तुम्ही एडिट करू शकता किंवा आयडिया देऊ शकता तर मला मेल करा shubhakir@gmail.com किंवा कमेंटमध्ये आयडिया सांगा की त्या येल्लोच्या वरती आपण येल्लो द्यावं ती स्ट्रीप द्यावी किंवा काहीतरी असं वेगळं काय करू शकतो बरोबर ना कारण की आम्ही अजूनपर्यंत डिसाइड नाही केलंय अजूनपर्यंत डिसाइड नाही झालं तर तुम्ही हेल्प करा तेवढे काय 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 नाही काढणार तुला आता पॅक घेऊन जाणार मुंबईला ये लाव लॉक होते का बोलू दे ही गाडी लॉक करायची पुढे लावली आपण गाडी कट्टुकट लावली एकदम बंगल्याच्या बाजूला कवर घालून घेऊया त्या कवरला बघा खाली पट्टा आहे बघा हा बघा है ना असं लावला लागला तो व्यवस्थित म्हणजे कसं बघा हे उडणार नाही ना चला कार पण ठेवूया हो हे दोन आपण दगड घेऊन जाऊया मधोमध ठेवा जर मध्ये पण ठेवा आपली कार पण व्यवस्थित राहिली ना चला आता उडणार नाही किती पण वारा आला तरी
झाला म्हणजे ऑलमोस्ट सर्व पॅकिंग करतोय आम्ही. आता बाहेरची पॅकिंग झाली, आता घराची आतली पॅकिंग. आल्यानंतर तुम्हाला इकडे पण पत्रे दिसतील पुढे. संध्याकाळचे 6 वाजून गेले. चला घरी, चला चला. फक्त मी काजलच्या हातात बाईक. माणसाचं वजन एवढं, ते गाडीचं वजन आहे. चालल्यानंतर हलकी होते. मुंबईत जायचं उद्या हॉस्पिटल मध्ये नाही. कोणाला? झाली पॅकिंग सर्व. चला बघून घ्या इकडचं लास्ट वेळा. झाडं पण बघा केवढी आहेत. काव्य आणि आम्हाला रिक्वेस्ट केले की काव्य आम्हाला गाणं म्हणून दाखवणार आहे ना. आणि थोडासा नाच कोणत्या गाण्यावर? गाणं का ओके कशी गातेस? लातरे मोरा आंब्याच्या वनात, लातरे मोरा काळा काळा कापूस पिंजरा रे, ढग शिवारा झुंजला रे. आता तुझी पाई विचरे टाई, फुल पिसारा नाच. लातरे मोरा आंब्याच्या वनात, लातरे मोरा नाच. आता उन्हात कसला मोर नाचते तुझा? एवढा ऊन तापलाय बाहेर. मुंबई वरून काय पाहिजे? तिला चप्पल घ्यायची आहे. मुंबई चप्पल घ्यायची. चप्पल दाखव ना तुझी साईज दाखव. आणि कपडे काव्याला. चला.